माजी महापौर महेश कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राधाश्री या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी भेट दिली आहे. या भेटीची मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांनी आता सोलापूर जिल्ह्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं असून त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अनेक नेते वारंवार सोलापूरचा दौरा करतायत. यावेळी महेश कोठे यांच्यासोबत सुधीर खरटमल, युएन बेरिया, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे आणि बिज्जू प्रधाने यांची उपस्थिती होती. माजी महापौर महेश कोठे यांनी आमदार रोहित पवार यांचा सत्कार केला. दरम्यान या नेते मंडळींमध्ये बराच काळ चर्चा झाली. या भेटीची मोठी गुप्तता पाळण्यात आल्यानं भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही. परंतु रोहित पवार, महेश कोठे, सुधीर खरटमल, युएन बेरिया, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, बिज्जू प्रधाने यांच्या भेटी दरम्यान काय चर्चा झाली असेल अशी कुजबूज सध्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये सुरू आहे. आज सोलापूर दौऱ्यावर असताना रोहित दादांनी माझ्याकडे भेट दिली. त्याचं मेन कारण होतं की लग्नाला ते येऊ शकले नाहीत म्हणून प्रथमेशला शुभेच्छा देण्यासाठी खास घरी आलेले होते आणि त्यामुळे घरगुती आमचा ते झाला नाही. अचानकच त्यांचा निरोप आल्यामुळं कुणाला निरोप देता आला नाही आणि त्यामुळं मी कुणाला निरोप देऊ शकलो नाही. दादांचा अचानक इथं सोलापुरात आल्यानंतर फोन आला आणि मागच्या वर्षीला त्यांचं इच्छा होती पण त्या प्रथमेश गावात नव्हते आणि त्यामुळं ते येऊ शकले नाही. आज प्रथमेश आहे म्हणण्यानंतर त्यांनी फोन करून या ठिकाणी त्याला शुभेच्छा दिल्यासाठी चर्चा झाली. त्यांनी थोडासा आढावा घेतला. बाकी काय तशी चर्चा झाली नाही पण इथली एकंदरीत ते माहिती येत आहे सगळीकडे गेल्यानंतर त्याप्रमाणे इथंसुद्धा चर्चा झाली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.